शेतकऱ्यांना आपण वीज मोफत दिली, यापुढे शेतकऱ्यांना बिल लागणार नाही. लगेच यांनी विचारलं, मग काय तुम्ही जुने बिल देणार का, मग त्याचं काय होणार? मी स्पष्टपणे विधानसभेत सांगितलं, अरे कालपर्यंत आम्ही कोणाचं तरी जुनं बिल वसूल केलंय का, तर आता आम्ही जुने बिल वसूल करायला जाणार आहोत का? कोणाचंही जुनं बिल वसूल करणार नाही, कोणालाही नवीन त्या ठिकाणी बिल मिळणार नाही. शेतकऱ्यांना वीज मोफत म्हणजे मोफतच. आणि मला सांगितलं पाहिजे, आम्ही काही पैसे उडवायला बसलो नाही आहे, योजना तयार केली. या देशातला हा इतिहास ठरेल की गेल्या 1.5 वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट वीज लागते, त्यातल्या 9,000 मेगावॅटला सोलरवर आणण्याचं काम आम्ही सुरू केलं आहे, जे 18 महिन्यात पूर्ण होईल. पुढच्या 3 महिन्यात उरलेल्या 7,000 मेगावॅटचं काम आम्ही सुरू करतो आहे, म्हणजे पुढच्या 2 वर्षामध्ये शेतकऱ्याकडे जाणारी विजेचं एकूण एक युनिट हे सोलरचं असणार आहे. आज जी 7 रुपयाला वीज पडते ती आम्हाला 2.80 रुपये पडणार आहे. म्हणजे आमच्या शेतकऱ्याला जी मोफत वीज देतो आहे, आजची जी सबसिडी आहे त्यात कुठलीही वाढ न करता आम्ही शेतकऱ्याला मोफत वीज देणार आहोत. आम्ही राज्याच्या हिताचा विचार करून आणि शेतकऱ्याच्या हिताचा विचार करून या ठिकाणी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे.